आणि आता एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी नगर जिल्ह्यातून. नुकतंच लग्न झालेल्या मुलीची कौमार्याची परीक्षा घेण्याची संतापजनक आणि ही कृती जात पंचायतीनं केली आहे. संबंधित मुलगी ही पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेत होती. ह्या कौमार्याच्या परीक्षेत ती नापास झाली म्हणून तिला झिडकारण्यात आलं. जात पंचायतीनं तिला कौमार्याच्या परीक्षेत नापास ठरवलं. त्यानंतर तिच्या अंगावरचे सगळे दागिने घेऊन लग्न म्हणून नवऱ्या मुलाकडचे लोक चक्क निघून गेले. जात पंचायत मूठ माती देण्यासाठी स्थापन झालेल्या समितीचे समन्वयक कृष्णा चांदगुडे यांच्याशी याच संदर्भात बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी. नाशिक नगर परिसरातून जात पंचायतीचा अजून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. विवाहित तरुणीला, 20 वर्षाच्या तरुणीला कौमार्याची परीक्षा द्यावी लागली आणि त्या परीक्षेमध्ये ती नापास झाली आणि त्यामुळे तिचा विवाह मोडण्यात आलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्र आपण महाराष्ट्राला म्हणतो, मात्र आजही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या धक्कादायक अनिष्ट रूढी परंपरा सुरू आहेत. जात पंचायतीचे समन्वयक कृष्णा चांदगुडे आपल्याबरोबर आहेत. खरं तर त्यांनी सर्वप्रथम हे प्रकरण समोर आलं, त्यांच्यामुळेच हे प्रकरण समोर आणलं. सर, काय सांगाल, नेमकं काय विषय आहे? खरं तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा कौमार्याच्या परीक्षा घेणं हे अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या घटनेचा तीव्र शब्दात असा निषेध करते. हे जे प्रकरण झालं, गेल्या 8 दिवसापासून आम्ही आता पाठपुरावा करत आहोत. परंतु जातीचे जे प्रश्न असतात ते जातीतच मिटवायचे असं काही जातींचं म्हणणं असतं आणि ह्याही प्रकरणात तसंच झालं की या जातीचे प्रश्न मिटवण्याचा अधिकार घटनात्मक न्यायालयसुद्धा नाही अशी एक भीषण असं वास्तव या निमित्ताने समोर आलेलं आहे. परंतु ह्या घटनेतल्या मुलीची खरंच हिमतीला दाद द्यावी लागेल, तिला सलाम करावा लागेल, कारण तिने खंबीरपणे पुढं राहिली. पंचांचा दबाव आहे, त्यांच्यावरती आहे, माझ्यावरती पण सुरू झालेला आहे. परंतु प्रसारमाध्यमांच्या सकारात्मक भूमिकेमुळे सगळं पुढं येत आहे. आज या ठिकाणी आम्ही पंचांबरोबर एक मीटिंग घेतो आहोत, काही डॉक्टरना बरोबर घेत आहोत. कौमार्याचा आणि चारित्र्याचा संबंध काही नसतो हे ते डॉक्टर समजून सांगणार आहेत आणि त्याच्यानंतर प्रबोधनाच्या मार्गाने आम्ही हे कौमार्याची परीक्षा बंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. परंतु असं जर झालं नाही तिनं आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. मला असं वाटतं का मुलीने जर गुन्हा दाखल करण्याची तयारी दाखवली नाही तर पोलिसांनी पुढे येऊन सुमोटो केस दाखल करावी असं मला वाटतंय. सर, खरं तर पहिल्यांदा ती मुलगी तयार होती की आपल्याकडे येऊन पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी 4 दिवसापूर्वी तयार होती, मात्र अचानक असं काय घडलं की ती मुलगी पण मागे फिरली? खरं तर या घटनेमध्ये जात पंचायतीचा पंचांचा दबाव या पर्यावर प्रचंड असा आहे, त्यामुळे 8 दिवसापासून ॲडव्होकेट रंजना गावंदे आणि मी या घटनेचा पाठपुरावा करत असताना असं लक्षात आलं आहे की ती मुलगी हिंमतवान आहे, तिची आई हिंमतवान आहे, पण परंतु त्यांच्या घरामध्ये अजून लग्न होणं बाकी आहे. त्याच्यामुळं त्या पित्याला वाटणं साहजिकच आहे की जातीचे प्रश्न जातीत सोडवले नाही तर आपल्याला बहिष्कृत केलं जाईल, तर ह्या मुलींचे लग्न कसे होणार? त्यामुळे ह्या घटनेकडे असे गुन्हास्पद न बघता जरा संवेदनशील नजरेने जर बघितलं तर असं आपल्याला लक्षात येईल का पंचांचा या जातींवरती किती पगडा आहे. आणि हा जर पगडा जर मोडून काढायचा असेल तर मला असं वाटतं की अस्तित्वात येणारा कायदा, प्रबोधन आणि प्रसारमाध्यमं ह्या तिघनी घटकांनी जर एकत्रित काम केलं तर ह्या लोकांना खऱ्या अर्थाने आपण न्याय मिळवून देऊ. एकंदरीतच आपण बघतो आहे जात पंचायतीचा हा विषय अत्यंत गंभीरतेने समोर होतो आहे. कृष्ण चांदगुडे यांनी सांगितल्याप्रमाणे नागरिकांनी जर पुढे आलं आणि पंचांनी पुढे येऊन ह्या मुलीला पुन्हा संसार थाटण्यासाठी मदत केली तर असे प्रश्न हे पुन्हा उद्भवणार नाहीत, असे प्रश्न जागच्या जागी मिटले जातील. व्हिडिओ जर्नालिस्ट सोनू भिडेचा मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.